नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि माझ्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटकामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला कर्नाटक स्टाईल एकदम ऑथेंटिक डिश रसम कसं बनवतात हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. रसम बनवण्यासाठी मी कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 7 ते 8 लहान आकाराचे टोमॅटो कट करून त्याचे मोठ्या फ्लेमवर 4 व्हिसल्स आणणार आहे. कुकर थंड झाल्यानंतर किंवा स्टीम सगळी गेल्यानंतर टोमॅटो आणि डाळीचं मिश्रण याला आपल्याला ब्लेंडरच्या साह्याने पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं आहे. ते मिश्रण पूर्ण एकजीव करून घेऊन त्याची फाईन पेस्ट बनवायची आहे, जेणेकरून टोमॅटोमध्ये दिसणार नाहीत. पारंपरिक रसमच्या फोडणीसाठी तूप वापरतात, त्यामुळे मी कढईमध्ये तूप टाकणार आहे. तेलाचा वापर या ठिकाणी नाही करायचा आहे आपल्याला. तूप आणि जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून आपल्याला तडका द्यायचा आहे. फोडणीमध्ये हळद, तिखट, मीठ आणि रसम पावडरसुद्धा फोडणीमध्ये टाकली तर चालेल, पण मी नंतर टाकणार आहे. रसमला फोडणी द्यायचं आहे, चिंचेचा कोळ आणि गूळ त्यामध्ये ॲड करायचं आहे. मी रसम मसाला आत्ता टाकतीये. तुम्ही फोडणीत टाकला तरी चालेल किंवा असाही टाकला तरी चालेल. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चिंच टाकली आहे म्हणून गूळ त्यामध्ये मी छोटा आकाराचे 2 चमचे भरून किसलेला गूळ मी त्यामध्ये टाकतीये. हा रसम मसाला मी घरी बनवलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल रसम मसाला कसा बनवायचा यामध्ये तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी तो तुमच्यासाठी अपलोड करीन. रसमला आता दणदणीत 2 उकळ्या आणायच्या आहेत आणि आपलं रसम एकदम तयार आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.